आणि आता पाहणारोचा विस्तार विशेष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानसभेमधील भाषणामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निशाण्यावरती होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये अजित पवारांना कधी चिमटे तर कधी कोपरखळ्या देखील मारल्या आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात याविषयीचाच आमचा या क्षणाचा हा विशेष रिपोर्ट। शुक्रवारी विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाण्यावर होते। मी असं काही बोललो नाही की मला आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीकडे जायला लागेल, असं काय बोललो का मी? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकदा चिमटे काढले। भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेत ना ते, अजितदादाच म्हणाले त्याची साईज बी सेमच आहे सगळी। भाषणाच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा सुद्धा दिला। ज्या काही सुरस कथा आहेत ते हळूहळू बाहेर येत आहेत, काही दोन चार मला यांनी सांगितल्यात, सगळ्यांना सांगितलं मला यांनी अजून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांवर जोरदार घणाघात केला आणि त्याला कारणही तसंच होतं। नुकतेच अजित पवार यांनी विधानसभेत शिंदे सरकारवर टीका केली होती आणि ज्याला पलटवार करताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना चांगलेच टोले लगावले, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं। मी निवडणूक आयोग म्हणालो, मी त्याचं स्पष्टीकरण पण दिलं, तुम्ही दोन चार वेळा ते निवडणूक आयोग लोकसेवा आयोग, अरे निवडणूक आयोग का लोकसेवा आयोग, रिझल्टला महत्व आहे, रिझल्टला, रिझल्ट दिला मी लगेच, मी त्याच्यावर बोललो, माझा खुलासा दिला, पण मी असं काही बोललो नाही की मला आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीकडे जायला लागेल, असं काय बोललो का मी? मला माहित नाही, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी तरी काय मुख्यमंत्री होत नाहीये, त्यामुळे कोणाची पैज लागली कोणाचं काय झालं याच्याबद्दल मला काय माहित नाही। मुख्यमंत्र्यांना काय माहित असेल तर त्यांना ते लखला पासून। काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या शर्यतीवरूनही शिंदे यांनी अजित पवार यांना डिवचलं, तसंच विरोधकांना त्यांनी सूचक इशाराही दिला। जयंतराव आता तुम्ही अजितदादा आणि आणखी कोणी कोणी आहेत ते आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळं भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेत ना ते, अजितदादाच म्हणाले त्याची साईज बी सेमच आहे सगळी, ते कोण लावते बघा जरा आणि एकदा ठरवा कुणाचं ते नाव फिक्स करून। मुख्यमंत्री पदावरनं त्या खुर्चीवर बसून धमकावणं की तुम्हाला बघून येऊ, तुम्ही डॉन नाहीये, डॉन एकनाथ शिंदे नाही, चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे, हा लोकशाही मधला खूप मोठा सन्मानाचं पद आहे। दरवेळेस तुझं मला माहिती हा, तुझं मला माहिती हा, हा तुझं मला माहिती आहे, अरे तुझं मला माहिती तर काढा ना एकदा। राज्यातील सत्तांतरापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्यानं राजकीय संघर्ष पेटल्याचं चित्र आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्तानं दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत। शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीमागं